प्रेजेंटिंग अरीना स्क्वायर बाय एम्पायर अरीना। इस प्रोजेक्ट को डिजाइन किया है इंटरनेशनल आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रैक्टर ने। ये एक रेसिडेंशियल प्लस कमर्शियल प्रोजेक्ट है जिसमें आपको मिलता है सेपरेट कमर्शियल स्पेस फॉर योर शॉप्स एंड ऑफिसेस। इसी के साथ आपको मिलता है 1, 2 and 3 BHK के लग्जरियस रेसिडेंशियल अपार्टमेंट। इस प्रोजेक्ट की एमिनिटीज में आपको मिलता है स्विमिंग पूल, क्लब हाउस, गार्डन, इंडोर आउटडोर गेम, मल्टीपर्पज हॉल, साथ ही साथ और भी बहुत कुछ। इतना ही नहीं, इंटरनेशनल स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल, रेलवे स्टेशन, ये सब सिर्फ और सिर्फ 5 से 10 मिनट के फासले पे। सो क्यों रहना ऑर्डिनरी जब मिल रहा है लग्जरी। डू कॉन्टेक्ट फॉर मोर डिटेल्स www.arenasquare.in। एक बार फिर महाराष्ट्र के डोंबिवली के MIDC इलाके में एक फैक्ट्री में आग लगने की घटना सामने आई है। हालांकि अभी तक आग लगने की वजह से किसी के हताहत होने की जानकारी नहीं मिली है। डोंबिवली MIDC कंपनी में भीषण आग लगी है। करीब एक महीने में ये दूसरी घटना सामने आई है। डोंबिवली में कंपनी इंडो एमाइंस में जोरदार धमाका हुआ और भीषण आग लगने की जानकारी अब तक सामने आ रही है। बताया जा रहा है कि तेज धमाकों की आवाज दूर तक सुनी गई। इंडो एमाइंस डोंबिवली में MIDC की एक कंपनी है। इस कंपनी में कीटनाशकों का निर्माण किया जाता है। फिलहाल फायर ब्रिगेड की 5 से 6 गाड़ियां मौके पर आग बुझाने के लिए पहुंची थी। बताया जा रहा है कि MIDC में इंडो एमाइंस कंपनी में आग लगने के बाद पास के स्कूल के छात्रों को भी घर भेज दिया गया है। आग लगने का अस्पष्ट कारण अभी तक सामने नहीं आया है। आग इतनी भीषण है कि आग की लपटें देखकर इलाकों में रहने वाले लोगों में डर का माहौल बन गया है। आसपास के इलाके में फैक्ट्री के कर्मचारियों को भी बाहर निकाल दिया गया है। आपको बता दें कि इसी तरह 15 दिन पहले भी डोंबिवली के MIDC में एक बड़ा धमाका हुआ था और उस धमाके में कई मजदूरों ने अपनी जान गंवा दी थी। जीवित हानी झाली नाही, परंतु मला शंका आहे, आज वर्किंग डे आहे, त्यामुळे आत मध्ये 100% कामगार असणार आणि वेळ पण अशी होती की त्यावेळेला काही जेवणाची सुट्टी वगैरे नव्हती। कामगार आतमध्ये 100% असणार हे लोक खोटं बोलतात की कामगार आतमध्ये नाही येत म्हणून। आणि एवढी भयानक आग लागलेली आहे, अजूनही आग ही आटोक्यात येत नाहीये, त्यामुळे आपण किती तोकडे आहोत आणि आपल्याकडे किती अपुरा आहे साधन सामुग्री आग विझवण्यासाठीची हे आपल्याला दिसतंय। म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा इथे MIDC असेल, ह्या MIDC कंपनी असेल आणि शासन असेल, यांनी कोणीही लक्ष घातलेलं नाहीये। राम भरोसे कारभार चालू आहे तो चालू आहे असा प्रकार त्यांचा होता। याच महिन्यामध्ये अनुदान कंपनीमध्ये स्फोट झाला, आजूबाजूच्या 4-5 कंपन्या जळून खाक झाल्या, तरीही सरकारचे डोळे उघडले नाहीयेत। सरकार मशगूल आहे, आम्ही सरकार बसवलं म्हणून होर्डिंग लावण्यामध्ये, परंतु या कंपन्यांची जी त्यांनी ऑडिट करून घ्यायला हवं होतं आणि त्यांना इथनं शिफ्ट करायला हवं होतं, त्याबद्दलची कारवाई मला वाटतं झाली नाहीये। करायलाच हवं होतं ऍक्च्युली। अनुदान झाल्यानंतर हा मुद्दा आयरणीवर होता की सेफ्टी ऑडिट झालंय की नाही, परंतु मला वाटतं त्याच्यानंतर सरकार पुन्हा शांत झालं। त्यांना एक घटना झाली आता आम्ही मोकळे झालो, परंतु तसं नाहीये। आज एक पुन्हा दुसरी घटना घडलेली आहे, आज हा धूर पसरतोय। सरकारचा कुठलाच प्रशासनाचा किंवा शासनाचा जो अधिकारी असायला पाहिजे, हे दिखावा करणाऱ्या लोकांचा काही उपयोग नाहीये। जो अधिकारी असायला पाहिजे तो इथे नाहीये, ज्यांनी इथे लोकांना सूचना द्यायला पाहिजे, MIDC जे रहिवासी आहेत त्यांना, की आग पसरते, धूर पसरते, त्याच्या बाबत याच मुद्द्यावर मी पुन्हा येते। तुम्ही म्हणाला की प्रशासनाचा एकही अधिकारी नाही, मागची जी घटना झाली होती अनुदान, त्याच्यावर देखील प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी होत होती, मात्र ती देखील करण्यात आली नाही। आणि आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर इथे प्रशासनाचा एकही अधिकारी दिसत नाहीये। तुम्ही तुमच्या वतीने कशा पद्धतीने आवाज उठवणार आहात, याचाच अर्थ काय होतो? जे आमच्या राऊत साहेबांनी आरोप केलेत की यांचे काही हप्ते वसुलीचे इथे काम चालतं, ते स्पष्ट होत आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाहीये, कुठल्या कंपनीवर कारवाई होत नाही, याचा अर्थ यांचे हप्ते वसुली चालू आहे। म्हणूनच हे या कंपनीकडे दुर्लक्ष करतात की हे फायर ऑडिट करतात का, सेफ्टी मेजर्स वापरतात का, याच्याकडे दुर्लक्ष होण्याचं कारणच हे आहे। आणि मला वाटतं हा जीवानीशी खेळ चाललाय तो लोकांचा चाललाय, ह्यांना त्याचा काही फरक पडत नाहीये। आमची हीच मागणी असणार आहे की या ज्या हजार्डस केमिकलच्या फॅक्टरीज आहेत या इथनं शिफ्ट व्हाव्यात, जेणेकरून जे लोकांचे जे जीव आहेत ते किमान वाचतील। बाकी हे लोकांना काही देत नाहीयेत, किमान जीव तरी त्यांचे वाचतील।